फ्रेंड्स अक्षदास रेसिपी मध्ये स्वागत आहे जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल प्रेस करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाउलमध्ये एक, एक वाटी रवा घातलाय जाड रवा घेतलाय मी त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचंय आणि एक वाटी पाणी आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एक चमचा मी इथे चिली फ्लेक्स घालते आहे जर तुमच्याकडे नसतील नाही घातले तरी चालेल आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आहे आता याच्यावरती झाकण ठेवून हे फक्त दहा मिनिटे हे आपल्याला असंच ठेवायचं आहे दहा मिनटानंतर याचं झाकण काढायचं आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं याची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित आहे आता यामध्ये पाव छोटा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक प्लेट घेतली आहे या प्लेटला आपल्याला ब्रशनी सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे तर या प्लेटमध्ये आता जे आपण बनवलेलं बॅटर आहे हे या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे एका बाजूला कढईमध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय पाणी गरम झालं की यामध्ये अशा पद्धतीचं स्टँड ठेवायचं आणि या स्टँडवरती ही जी बॅटर घातलेली प्लेट आहे ती यावरती ठेवून घ्यायची आणि आता याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला दहा मिनिटे स्टीम करून घ्यायचं आहे मीडियम हीटवरती दहा मिनिटानंतर याचं झाकण काढायचं हे तुम्ही बघू शकता एकदम छान असं फुगलंय आता हे बाजूला काढून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर त्याच्या ज्या कडा आहेत त्या एकदम इझिली अशा निघतात हे तुम्ही बघू शकताय हे शकता। मी पूर्ण थंड करून घेतलंय आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय हे आता सुरीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये ते हवं असेल त्या शेपमध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता हे मी अशा पद्धतीने हे कट करून घेतलंय हे तुम्ही बघू शकताय एका पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि एक बारीक कट केलेला कांदा घालून कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये उभी अशा पद्धतीने कट केलेली ढोबळी मिरची घालायची आणि हे देखील यामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक मोठा चमचा टोमॅटो केचप घालायचं आहे आणि टोमॅटो केचप यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये जवळपास अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं देखील आपण मीठ वापरलेलं आहे तर हे सगळं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये जे आपण पीसेस कट करून घेतलेले आहेत हे यामध्ये घालायचे आणि हे सगळं यामध्ये परतून घ्यायचं आहे मस्त चटपटीत असा नाश्ता हा आपला तयार आहे वरून आता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सर्व करायचं तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून सांगा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद